नमस्कार. इयत्ता 10वीमध्ये इंग्रजी विषया उत्तीर्ण होण्याचा सोपा मार्ग या अभ्यास मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण लँग्वेज स्टडी याच्या अंतर्गत दुसऱ्या विभागाकडे आलो. दुसरा सेक्शन, दुसरा विभाग तो म्हणजे बी पार्ट आहे. त्याची सुद्धा सूचना नेहमीप्रमाणे डू ॲज अ डायरेक्ट, जसं सांगितलेलं आहे तसं करा. याला दोन गुण आहेत. बी पार्टमध्ये दोन उपप्रश्न आहेत. पहिला आहे अटेम्प्ट एनी वन. अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न करा. एनी वन कोणते, म्हणजे दोन तुम्हाला पर्यायी उपप्रश्न दिले असतात. पहिला असतो, स्क्रीनवर आहे बघा, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू बी नो ॲज. आता टू बी नोन ॲज असं पाहिजे होतं, पण प्रिंटिंग मिस्टेक झाली. मार्च 2020 या अलीकडच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ही चूक होती, त्यामुळे तिथे मी दुरुस्ती करून दिलेली आहे. टू बी नोन ॲज अशी रचना पाहिजे होती. त्याला पर्यायी प्रश्न दुसरा असतो, बी ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपॅन्ड इट. क्षण मिनिंगफुली अर्थपूर्ण, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये एक वाक्य दिलं असतात, त्याला आणखीन एक वाक्य जोडायचं, पण तयार झालेलं वाक्य हे अर्थपूर्ण असलं पाहिजे हे लक्षात घ्या. आता या दोन पर्यायापैकी कोणता प्रश्न सोडवायचा, दोन्ही पर्याय सोडवायचे आपण, पण मी तुम्हाला एकच पर्याय हमखास सांगणार की ज्याच्यामुळे तुम्हाला बहुतांशी पैकीच्या पैकी गुण मिळतील. ह्या दोन्ही पर्यायापैकी जो बी प्रश्न आहे, म्हणजे एक वाक्य दिलेलं आहे त्याला उपवाक्य जोडायचं, हा अतिशय साधा सोपा आहे, आणि तो मी तुम्हाला इथं कसं गुण मिळवायचं हे तुम्हाला दाखवणार आहे. हे लक्षात घ्या, मी वाक्याचा तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे. आता आपण तंत्राकडे वळूया. तंत्र काय लक्षात ठेवायचं, दिलेल्या वाक्यामध्ये, आता इथं दिलेलं वाक्य दिस इज द स्कूल, या वाक्यामध्ये शेवटचा शब्द कोणता आहे हे माहीत करून घ्यायचं, म्हणजे ती व्यक्ती आहे का वस्तू आहे. या वाक्यामध्ये शेवटचा शब्द कोणता आहे हे माहीत करून घ्यायचं, म्हणजे ती व्यक्ती आहे का वस्तू आहे हे लक्षात ठेवायचं. आता पहिल्यांदा मी काय करतो, हे वाक्य मी लिहून काढतो उत्तरपत्रिकेमध्ये, दिस इज द स्कूल हे वाक्य लिहिले. तर ह्या वाक्यामध्ये शेवटचा शब्द आलेला आहे स्कूल. स्कूल हे गोष्टीचं ठिकाण आहे, ती व्यक्ती नाही आहे. जर व्यक्ती नसेल, एखादी वस्तू गोष्ट असेल, तर ह्या वाक्याच्या पुढं डोळं झाकून लिहून काढायचं, विच हा शब्द लिहून काढायचा, WHICH, दिस इज द स्कूल विच. दुसरा महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा काय, की वाक्यामध्ये जे क्रियापद दिलेलं आहे, म्हणजे मुख्य क्रियापद असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल, ते कोणतं आहे ओळखायचं. म्हणजे तर ॲम, इज, आर असेल, किंवा हॅव ॲज असेल, किंवा एक क्रियापद देतील, इज आर आलेला आहे किंवा हॅव ॲज आलेला आहे, याचा आता आपल्याला गोष्ट आली की तो वर्तमान काळी वाक्य आहे. बरोबर आहे, वर्तमान काळी वाक्य आहे, याचा अर्थ वर्तमान काळी वाक्य तयार होणार पुढचं. आता मी पुन्हा सविस्तर सांगतो. पहिला टप्पा आपण काय केला, दिस इज द स्कूल वाक्य लिहून काढलं. स्कूल हा शब्द गोष्ट आहे, वस्तूचं नाव आहे, त्यामुळे आपण त्याच्यापुढे विच लिहिलं. त्याच्या पुढचा टप्पा काय करायचा आहे, पुन्हा वाक्यामध्ये कोणतं सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे ते पाहायचं. आता इथं बघितलं असाल तुम्ही, इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे, ॲम, इज, आर पैकी एक आहे, हॅव म्हणजे ते वर्तमान काळी आहे, वर्तमान काळी वाक्य हे आपल्या लक्षात आलं. आता त्याच पद्धतीनं आणखीन एक बाब आपण लक्षात ठेवायची, दिलेल्या वाक्यामधले शेवटचा शब्द हा एक वचन आहे का अनेक वचन आहे हे लक्षात ठेवायचं. आता शब्द पुढचा आहे स्कूल आलेला आहे, दिस इज द स्कूल, स्कूल हा एक वचनी शब्द आहे ठेवायचा. आता शब्द पुढचा आहे स्कूल आलेला आहे, दिस इज द स्कूल, स्कूल हा एक वचनी शब्द आहे. अनेक वचने आता तर स्कूल्स झाला असत, बरोबर आहे. आता दिस इज द स्कूल विच पर्यंत आपण आलो होतो, दोन गोष्टी लक्षात घेतल्या की सहाय्यकारी क्रियापद शोधलं, वर्तमान काळ आहे का भूतकाळी, वर्तमान काळ मिळालं. दिस इज द स्कूल शेवटचा स्कूल हा एक प्रश्न का अनेक प्रश्न, एकच मिळाला. जर वर्तमान काळी सहाय्यकारी क्रियापद असेल आणि शेवटचा शब्द हा एक प्रश्नी असेल, म्हणजे त्याला एस प्रत्यय लागलेलं स्कूल, तर विचच्या पुढं डोळं झाकून लिहायचं इज. आणि अनेक वचन स्कूल्स असेल
तर लिहायचं आत. आता स्कूल एक म्हणजे मी इज लिहिलं. आता शाळाही कशी असते हो, त्याच्याबद्दल विशेष गोष्ट लिहायला पाहिजे. दिस इज द स्कूल विच इज, स्कूलच्या विषयी अधिक माहिती सांगणारा शब्द लिहायचा. कारण स्कूल हे नाव नाही, आपण ऍडजेक्टिव्ह लिहायचं. क्लॉज जोडून झाला. दिस इज द स्कूल या वाक्याच्या पुढे आपण क्लॉज जोडला. विच इज ब्युटिफुल पूर्णविराम दिला, वाक्य पूर्ण झालं. एक पैकीच्या पैकी गुण द्या. अतिशय साधं सोपं तंत्र आहे, सराव केल्यानंतर तुमच्या पटकन लक्षात येईल. अतिशय साधा सोपा प्रश्न आहे. मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण सोडून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथं वाक्य दिलेलं आहे दिस वॉज द स्कूल. आता मी काय तो वाक्य पहिले लिहून दाखवतो. मागील पण बघितलं आपण की दिलेल्या वाक्यामध्ये शेवटचा शब्द हा वस्तू आहे, एखाद्या ठिकाणाचं नाव आहे का व्यक्तीचं नाव आहे. तर इथं काय स्कूल आहे, मागील वेळी सांग गोष्ट आहे ती. त्यामुळं दिस वॉज द स्कूल आहे म्हणतात. तर मी डोळे दाखवून पुढे शब्द विच हा लिहूनच टाक, विचार करायची गरज नाही. पुढचा नियम माझा काय, मागील वेळी सहाय्यकारी क्रियापद कोणता शोधायचा. ॲम इज आर हॅव एज आहे का, नाही आहे. पुढचं आहे वॉज वेअर किंवा हॅड होऊ शकतो, वॉज वेअर किंवा हॅड होऊ शकतो. ॲम इज आर हॅव एज अ वर्तमान काळ. वॉज वेअर किंवा हॅड आला असेल तर भूतकाळ आहे. कदाचित क्रियापद दुसरं रूप देतील, राईट सो रोट येते, भूतकाळी वाक्य लक्षात ठेवायचं. तर मागील वेळी आपण हे रिपीट केलेलं आहे, मी पुन्हा हे दुसऱ्यांदा समजावून सांगतो. दोन्ही वाक्यामध्ये फरक काय आहे आपण बघूया. आता मागील वेळी दिस इज द स्कूल होतं, यावेळी दिस वॉज द स्कूल आहे. म्हणजे इज वर्तमानकाळी होतं, वॉज भूतकाळी आहे. आता आपण सहाय्यकारी क्रियापद शोधूया. वॉज बघा भूतकाळी आहे, पहिला टप्पा पूर्ण केला. दुसरा टप्पा त्यापुढे आपण काय आहे की शेवटचा शब्द शोधायचा आहे. कुठलाही स्कूल हा एक प्रश्न का अनेक प्रश्न आहे, तर एक प्रश्न आहे, यास प्रत्यय लागलेलं नाही आहे. जर दिलेले वाक्य भूतकाळी असेल आणि शेवटचा शब्द हा एक वचनी असेल तर विचच्या पुढे डोळे जाकून वॉज देऊन टाकायचं, विच वॉज. आणि शेवटच्या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द सोडवून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथं वाक्य दिलेलं आहे वी सॉ बॉईज. आता मी काय करतो, वाक्य पहिल्यांदा लिहून काढतो. आता आपला पहिला नियम काय, दिलेल्या वाक्यातला शेवटचा शब्द हा व्यक्ती आहे का वस्तू आहे. इतर शब्द कुठला दिलेला आहे बघा, बॉईज. बॉईज व्यक्तीचं नाव आहे. जर व्यक्ती असेल तर त्याच्या पुढं लिहायचं हु. मागील उदाहरणामध्ये गोष्ट आली होती म्हणून आपण विच लिहिलं. इथं व्यक्ती आलेला आहे म्हणून आपण काय येणार, हु लिहिणार. हा बेसिक नियम लक्षात घ्यायचा. बाकीचे नियम साधारणतः तसेच आहेत, मागील नियम आहेत बघा. पुन्हा काय करतो, मी आहे तसं वाक्य लिहून काढतो. तर दिलेलं वाक्य हे भूतकाळी आहे का वर्तमान काळी आहे हे ओळखूया. आता इथं सॉ हा शब्द दिलेला आहे. सी सॉ सीन. सी हे वर्तमान काळी आहे, सॉ हे भूतकाळी आहे. मागील वेळी आपल्याला क्लू होता ॲम इज आर हॅव एज असं तर वर्तमान. सीन. सी हे वर्तमान काळी आहे, सॉ हे भूतकाळी आहे. मागील वेळी आपल्याला क्लू होता ॲम इज आर हॅव एज असं तर वर्तमान. वॉज वेअर हॅड असेल तर भूतकाळ. इथे हे सहाय्यकारी क्रियापद दिलेले नाहीत, मुख्य क्रियापद दिले आहेत, क्रियापद दिलेलं आहे. क्रियापदाच्या रूपावरून आपल्या लक्षात येतं की ते भूतकाळ आहे का वर्तमान काळ आहे हे आपण ओळखू शकतो. तर सॉ हे भूतकाळ आहे. पुढचा टप्पा काय आपला, दिलेल्या वाक्यातील शेवटचा शब्द एक वचन का अनेक वचन. आता ते ॲरोनं बॉयला एस प्रत्येक बॉईज म्हणजे अनेक वचन आहे. वी सॉ बॉईज, ठीक आहे, असून वी सॉ बॉईज हुई लिहून काढलं. आता जर भूतकाळी वाक्य आहे आणि शेवटचा शब्द अनेक वचने आहे तर हुच्या पुढे लिहायचं वेअर. मागील उदाहरणामध्ये भूतकाळी वाक्य होतं, एक वचनी शब्द होता म्हणून लिहिलं आपण वॉच. इथं भूतकाळी शब्द आहे, अनेक वचने आहे म्हणून लिहिलं आपण वेअर. आणि बॉईज या शेवटच्या शब्द बॉईज हु वेअर लेबर. वाक्य तयार झालं, क्लॉज आपण जोडला, उत्तर म्हणून लिहू शकतात. पैकीच्या पैकी गुण तुम्हाला मिळू शकतात. तंत्र अवघड झालं, वेबसाईटला भेट द्यायची, पेपर डाउनलोड करायचा किंवा पाहायचा, ऑनलाईन सोडवायचा आणि भरपूर सराव करायचा आणि मला फीडबॅक पाठवायचा. आता पुढे